शहीद जवानांच्या कुटुंबियांना 25 लाखाऐवजी 1 कोटी रुपयांची मदत देण्याचा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय. मुंबईतल्या सागरी किनारी मार्ग प्रकल्पासाठी मुंबई उच्च न्यायालयाकडून किनारा नियमन क्षेत्र परवाने, पर्यावरण विषयक मुद्द्यावरून रद्दबातल. भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांची तर मुंबई प्रदेशाध्यक्षपदी आमदार मंगल प्रभात लोढा यांची नियुक्ती. मुंबईतील डोंगरी परिसरात कोसळलेल्या इमारत दुर्घटनेतील मृतांची संख्या 13, युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू. भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव प्रकरणी हेगमधील आंतरराष्ट्रीय न्यायालयात आज सुनावणी. जकार्तामध्ये सुरू असलेल्या इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत आज भारताच्या पीव्ही सिंधूचा सामना जपानच्या आयहो ओहोरीसोबत तर के श्रीकांतची लढत केटा निशिमोटोसोबत. आणि आसाम आणि बिहारमध्ये पूरस्थिती गंभीर. आसाममधील सर्व 33 जिल्ह्यांना तर बिहारच्या 12 जिल्ह्यांना पुराचा फटका. नमस्कार, पावणे 9 च्या बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपलं स्वागत करते. आता पाहूया बातम्या विस्ताराने. युद्ध, युद्धजन्य परिस्थितीसह देशातल्या सुरक्षेसंबंधी मोहिमात धारातीर्थी पडलेल्या महाराष्ट्रातल्या अधिकारी आणि जवानांच्या कुटुंबियांना राज्य शासनाकडून देण्यात येणाऱ्या एकरकमी आर्थिक मदतीत मोठी वाढ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत घेण्यात आला. शहीद जवानांच्या कुटुंबियांना 25 लाखाऐवजी 1 कोटी रुपयांची मदत देण्यात येणार आहे. जखमी जवानांनाही 20 ते 60 लाख रुपयांपर्यंत मदत दिली जाणार आहे. महाराष्ट्र समृद्धी महामार्गासाठी 4000 कोटी रुपयांचं अंतरिम कर्ज उभारायला शासन हमी द्यायला मान्यता देण्याचा निर्णयही काल झाला. समग्र शिक्षा कार्यक्रमाअंतर्गत कार्यरत विशेष शिक्षकांच्या मानधनाच्या फरकाची रक्कम राज्याच्या निधीतून द्यायला मंत्रिमंडळाने मान्यता दिली. राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालयाला राज्य सरकारने दिलेल्या फोर्ट महसूल विभागातल्या मिळकतीच्या भाडेपट्ट्याचं नाममात्र दराने नूतनीकरण करायला मंजुरी देण्यात आली आहे. गोंदियातलं शासकीय तंत्रनिकेतन आणि सातारा जिल्ह्यातल्या कराडमधलं शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय यांना 7600 पेक्षा जास्त श्रेणी वेतन असलेल्या पदांच्या निर्मितीला मान्यता, तसंच औरंगाबादच्या राष्ट्रीय विधी विद्यापीठासाठी कांचनवाडी इथं 33 एकर जमीन देण्याचा निर्णय काल झाला. मुंबईतल्या महत्वाकांक्षी 14000 कोटी रुपयांच्या किनारी मार्ग प्रकल्पाला देण्यात आलेली किनारा नियमन क्षेत्र मंजुरी मुंबई उच्च न्यायालयाने काल रद्दबातल ठरवली. दक्षिण मुंबईतल्या मरीन ड्राईव्ह परिसर ते उत्तर मुंबईतल्या बोरिवली उपनगराला सागरी मार्गाने जोडण्याचा हा प्रस्तावित प्रकल्प आहे. या प्रकल्पाला आव्हान देणाऱ्या याचिका शहरातले रहिवासी, कार्यकर्ते आणि मच्छीमारांनी दाखल केल्या होत्या. त्यांच्या सुनावणी दरम्यान मुख्य न्यायाधीश प्रदीप नंद्राजोग आणि न्यायमूर्ती एन एम जामदार यांच्या खंडपीठाने किनारा नियमन क्षेत्र सीआरझेड मंजुरी रद्दबातल केली. या प्रकल्पासाठी पर्यावरण विषयक मंजुरी आवश्यक असल्याचा मुद्दा न्यायालयाने ग्राह्य धरला आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे बृहन्मुंबई महानगरपालिका या प्रकल्पावरचं काम सुरू ठेवू शकणार नाही. भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर मुंबई प्रदेश भाजपच्या अध्यक्षपदी आमदार मंगल प्रभात लोढा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी काल या दोघांची नियुक्ती केली. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली लढवली जाणार हे आता स्पष्ट झालं आहे. यापूर्वी आशिष शेलार यांच्याकडे मुंबई भाजपचं अध्यक्षपद होतं, मात्र त्यांची राज्य मंत्रिमंडळात वर्णी लागल्यामुळे त्यांच्या जागी आमदार मंगल प्रभात लोढा यांची नियुक्ती झाली आहे. दक्षिण मुंबईत डोंगरी परिसरात इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतल्या मृतांचा आकडा 13 पोहोचला आहे. यात 8 पुरुष आणि 4 महिलांचा समावेश आहे. जखमींवर जे जे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना दुर्दैवी असल्याचं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांप्रती शोक व्यक्त केला आहे. जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होईल अशी आशा त्यांनी ट्विटरवरून व्यक्त केली आहे. काल दुपारी 12:15 च्या सुमाराला ही इमारत कोसळली.
या इमारतीत 15 कुटुंब वास्तव्याला होती. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली आणखी काही जण दबल्याची भीती व्यक्त केली जात आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण दल आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी युद्धपातळीवर मदत आणि बचाव कार्य करत आहेत. या इमारत दुर्घटनेची सर्वंकष चौकशी करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे. जी काही प्राथमिक माहिती मी घेतली आहे त्या माहितीअनुसार ही साधारण 100 वर्ष जुनी इमारत आहे आणि ही इमारत रिडेव्हलप करण्याकरता तिथल्या नागरिकांनी विकासक देखील नियुक्त केला होता आणि त्या विकासकांनी त्या ठिकाणी अजून काही अमालगमेशनचं काम देखील सुरू केलं होतं. दरम्यानच्या काळामध्ये ही इमारत या ठिकाणी कोसळली आहे. ज्या म्हाडाच्या डायलॅपिलेटेड एक्स्ट्रीम डायलॅपिलेटेड बिल्डिंग्स आहेत त्याच्यात याचा समावेश नव्हता. ज्याच्यामध्ये फोर्सफुली रिकामं केलं जातं त्यात काही याचा समावेश नव्हता. तथापि हा जो काही विकासकाला या ठिकाणी काम दिलं होतं त्यांनी ते काम वेळेत केलं आहे की नाही किंवा त्या संदर्भातली काय पुढची परिस्थिती आहे याची सगळी चौकशी जी आहे ती आपल्याला निश्चितपणे करावीच लागेल. तर ती चौकशी केली जाईल. आता सगळ्यात पहिला त्याच्यातला मुद्दा हा आहे की त्या ठिकाणी जे लोक ट्रॅप झालेले आहेत त्यांना कसं आपल्याला बाहेर काढता येईल. कारण मला जी माहिती मिळाली तर मला असं वाटतं जवळजवळ 3 मजली ही इमारत त्या ठिकाणी होती त्यामुळे त्यात बऱ्याच फॅमिलीज ट्रॅप असण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे. एनडीआरएफ आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून त्याच्यावर कारवाई सगळी चाललेली आहे. गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घटनास्थळाला भेट दिली. ही घटना दुर्दैवी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. केसरभाई इमारत कोसळली असल्याचं वृत्त प्रसारमाध्यमांनी दिलं होतं. मात्र काल घडलेल्या दुर्घटनेत 25C केसरभाई इमारतीच्या मागील अनधिकृत बांधकामाचा भाग कोसळला आहे. डोंगरी इथल्या 25C केसरभाई ही उपकर प्राप्त इमारत कोसळलेली नसून आजही सद्यस्थितीत उभी आहे असं म्हाडाने स्पष्ट केलं आहे. अनधिकृत बांधकाम उपकर प्राप्त नसल्याने म्हाडाच्या कार्यक्षेत्रात मोडत नाही असं म्हाडाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्याबाबत हेगमधील आंतरराष्ट्रीय न्यायालय आज निर्णय देणार आहे. हेरगिरी आणि घातपाती कारवायांचा आरोप ठेवत जाधव यांना पाकिस्तानातील लष्करी न्यायालयाने एप्रिल 2017 फाशीची शिक्षा सुनावली होती. पाकिस्तानचा हा निर्णय व्हिएन्ना कराराचं उल्लंघन करण्याचं असल्याचं सांगत भारताने मे 2017 आंतरराष्ट्रीय न्यायालयात हे प्रकरण नेलं. त्यानंतर अंतिम निर्णय येईपर्यंत आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण यांच्या फाशीला स्थगिती दिली आहे. कुलभूषण जाधव यांची मुक्तता किंवा शिक्षा ही या निर्णयावर अवलंबून असल्याने आजचा निकाल महत्वपूर्ण ठरणार आहे. तसंच व्हिएन्ना कराराला आंतरराष्ट्रीय स्तरावर किती महत्व आहे हे देखील या निकालातून स्पष्ट होणार आहे. मार्च 2016 जाधव यांना बलुचिस्तानमधून अटक केल्याचा पाकिस्तानचा दावा आहे. तसंच ते हेरगिरी आणि घातपाती कारवाया करत असल्याचा आरोप पाकिस्तानने त्यांच्यावर ठेवला आहे. मात्र प्रत्यक्षात जाधव यांचं इराणमधून अपहरण करण्यात आल्याचं भारताने स्पष्ट केलं आहे. जकार्तामध्ये सुरू असलेल्या इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत आज PV सिंधूचा पहिला सामना जपानच्या आयओ ओहोरीसोबत होणार आहे. तर पुरुष एकेरीत जागतिक क्रमवारीत 9व्या स्थानी असलेल्या के श्रीकांतचा पहिला सामना जपानच्या केंटा निशिमोटोविरुद्ध रंगणार आहे. श्रीकांतने यावर्षी भारतीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. 2017 इंडोनेशियाचं विजेतेपद मिळवणाऱ्या श्रीकांत व्यतिरिक्त बी साई प्रणीत HS प्रणॉय हे सुद्धा पुरुष एकेरीत भारताचं प्रतिनिधित्व करतील. सायना नेहवालने दुखापतीमुळे या स्पर्धेतून माघार घेतली आहे. अश्विनी पोनप्पा आणि सात्विक साईराज जोडी मिश्र दुहेरीत तर मन्नू अत्री आणि सुमित रेड्डीची जोडी पुरुष दुहेरीत भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे. दलित पॅन्थरचे संस्थापक आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार ज्येष्ठ विचारवंत राजा ढाले यांच्या पार्थिवावर आज दादरच्या चैत्यभूमी इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मुंबईत त्यांचं काल 78व्या वर्षी निधन झालं. आज दुपारी 12 विक्रोळ इथल्या निवासस्थानापासून त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे. त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. आसाम आणि बिहारमध्ये पूरस्थिती अधिक गंभीर झाली आहे. ब्रह्मपुत्रेसह अनेक नद्यांच्या पाणी पातळीत वाढ असल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. आसाममध्ये 33 जिल्ह्यांना पुराचा फटका बसला असून 17 जणांचा बळी गेला आहे तर 40 लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. बिहारमध्ये 12 जिल्ह्यात 26 लाख लोकांना पुराचा फटका बसला असून
राष्ट्रीय आणि राज्य मार्गाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्यात येईल असं आश्वासन बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दिलं आहे. आसाम आणि बिहारमध्ये एनडीआरएफ आणि लष्कराचे जवान युद्धपातळीवर बचाव कार्य करत आहेत. पुरात अडकलेल्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांनी काल पूरग्रस्त भागाचा दौरा केला. आसामला आवश्यक ती मदत करण्याचं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलं आहे. मोदी यांनी आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. सोनोवाल यांनीही पूरग्रस्त भागाची पाहणी करून पुरामुळे झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाचा 90% भाग पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे उद्यानातल्या 17 प्राण्यांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. मिझोरममध्ये देखील सततच्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पूरस्थिती कायम आहे. 6 जणांचा यात बळी गेला असून हजाराहून अधिक कुटुंब बेघर झाली आहेत. मेघालयमध्ये गेल्या 7 दिवसांपासून पाऊस सुरू आहे. राज्यातल्या 2 नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे पश्चिम गारो पर्वतीय क्षेत्रातल्या अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. 1 लाखाहून अधिक जणांना याचा फटका बसला असल्याचं सूत्रांनी सांगितलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यात रात्रभर कोसळणाऱ्या पावसाने आता विश्रांती घेतली आहे. मुंबई ठाणे आणि पुण्यातही पावसाने उघडीप घेतली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतल्यामुळे जिल्ह्यातल्या नद्यांची पाणी पातळी नियंत्रणात आली असून पूरस्थिती नियंत्रणात आली आहे. मराठवाडा अद्यापही कोरडाच आहे. नांदेड लातूर उस्मानाबाद या मराठवाड्यातल्या जिल्ह्यांमध्ये पावसाने दडी मारली आहे. नांदेडमध्ये गेल्या 1.5 महिन्यात फक्त 2 पाऊस पडला त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. लातूर जिल्ह्यातही अशीच परिस्थिती असून जिल्ह्यात पावसाअभावी 80% पेरण्या खोळंबल्या आहेत. येत्या 24 तासात कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. याच काळात कोकणात उर्वरित भागात मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. शहीद जवानांच्या कुटुंबियांना 25 लाखाऐवजी 1 कोटी रुपयांची मदत देण्याचा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय. मुंबईतल्या सागरी किनारी मार्ग प्रकल्पासाठी मुंबई उच्च न्यायालयाकडून किनारा नियमन क्षेत्र परवाने पर्यावरणविषयक मुद्द्यावरून रद्दबातल. भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांची तर मुंबई प्रदेशाध्यक्षपदी आमदार मंगल प्रभात लोढा यांची नियुक्ती. मुंबईतील डोंगरी परिसरात कोसळलेल्या इमारत दुर्घटनेतील मृतांची संख्या 13, युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू. भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव प्रकरणी हेगमधील आंतरराष्ट्रीय न्यायालयात आज सुनावणी. जकार्तामध्ये सुरू असलेल्या इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत आज भारताच्या पीव्ही सिंधूचा सामना जपानच्या आयहो ओहरीसोबत तर के श्रीकांतची लढत केट्टा निशिमोटोसोबत. आणि आसाम आणि बिहारमध्ये पूरस्थिती गंभीर. आसाममधील सर्व 33 जिल्ह्यांना तर बिहारच्या 12 जिल्ह्यांना पुराचा फटका. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया सकाळी 11 वाजता पुढील बातमीपत्र.